नमस्कार मंडळी, मी आचल पाटील। आजचा आपला विषय आहे पोस्टपार्टम डिप्रेशन हे काय आहे, ते कशामुळे होते, त्याची कारणं काय आहे, त्याला आपण कसं ट्रीट करायला पाहिजे। ऍक्च्युली ही अशी डिझीज ज्याला आपण म्हणू शकतो की ह्याचं खूप लोकांना अवेअरनेस नाही आहे, काय आहे तेच माहिती नाही आहे। पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे प्रसूतीपूर्व उदासीनता। त्याच्यामध्ये काय होते एक्झॅक्टली, कोणाला अफेक्ट करते, त्याचे सिम्पटम्स कसे असतात, तर आपण कशा प्रकारे ट्रीट करायला पाहिजे, आपण सिरियसली घ्यायला पाहिजे की नाही, कोणत्या स्टेजला आपल्याला प्रोफेशनल क्वालिफाईड पर्सनला कॉन्टॅक्ट करायचं आहे, तर सर्व गोष्टीची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। जर तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला पोस्टपार्टम डिप्रेशन आहे की नाही, प्रसूतीनंतर किंवा प्रसूतीपूर्व उदासीनता आहे की नाही, आणि त्याला कशा प्रकारे हँडल करायचं, ती कशा प्रकारे टॅकल करायची, हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। त्याचप्रमाणे जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, आणि या व्हिडिओची ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चला तर वळूया आजच्या आपल्या मेन विषयाकडे। आता एक्झॅक्टली पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे प्रसूतीपूर्व उदासीनता काय आहे, तर एखादी बाई जेव्हा प्रेग्नंट असते, एखादी लेडी जेव्हा प्रेग्नंट असते, ती प्रेग्नन्सीच्या जेव्हा 9व्या महिन्यात येते, ते 9व्या महिन्यात आल्यावर ते बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत, जो 1 वर्षाचा कालावधी आहे, त्याच्यामध्ये जेव्हा नवीन आईला होणाऱ्या असं वाटत असेल, खूप उदास वाटत असेल, अस्वस्थ वाटत असेल, विनाकारण रडायला येत असेल, त्याच्यानंतर बाळ झाल्यानंतर आपल्या आजूबाजूला खूप माणसं असतात, अनुभवी व्यक्ती असतात, आपली सपोर्ट सिस्टम असते, तुमचा पार्टनर असतो, आई असते, सासू, नंदा, हुएव्हर इट इज, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती तुम्हाला सगळं सांगत असतात की म्हणजे नवीन बाळाला कसं सांभाळायचं, कसं हँडल करायचं, काय करायचं, पण तरी सुद्धा कुठेतरी मनात एक गिल्ट असते, म्हणजे आपण उगाचच आता आई झालो, किंवा आपण खूप घाई नाही ना केली, किंवा खूप मनात वेगवेगळे विचार येत असतात की म्हणजे माझ्या दुधाने माझ्या बाळाचं पोट भरत असेल का, माझं दूध सफिशियंट आहे का, माझ्या बाळाला पुरेसं आहे का, त्याच्यानंतर मी बाळाला व्यवस्थित हँडल करू शकते का, किंवा मी काही पण म्हणजे बाळाला हँडल करताना मी काही पण जी कृती करते त्याच्यातून बाळाला हर्ट तर नाही ना होणार, अशा विविध विचाराने जेव्हा मन अस्वस्थ होते, मन उदास राहते, खूप चिडचिड होते, विनाकारण आपण लोकांना रागवायला लागतो, हे सगळं डिलिव्हरी नंतर होणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल त्याच्यानंतर बाहेर जायचं मन नाही करत आहे, कोणाबरोबर बोलायचं मन नाही करत आहे, खूप एकटेकटे राहायला वाटते, ह्या सगळ्या गोष्टीला पोस्टपार्टम डिप्रेशन असं म्हणतात। प्रसूतीपूर्व होणारी उदासीनता, प्रसूतीपूर्व डिलिव्हरी नंतर आपल्याला खूप उदास मन राहते, बेचैन राहते, अस्वस्थ वाटते, रडू येते, मनात खूप नेगेटिव्ह विचार येतात, या सगळ्या गोष्टीला पोस्टपार्टम डिप्रेशन असं म्हणतात मेडिकल टर्ममध्ये। ही गोष्ट खूप लोकांना माहितीच नाही आहे। काही वेळेला काही जणांना असं वाटते की नवीन आई, जी नवीन आई झालेली असते, ती जेव्हा असं रिॲक्ट करते, ते खूप जणांना असं वाटते की नवीन रिस्पॉन्सिबिलिटी अचानक तिच्यावर पडली आहे आणि हँडल करायला तिला थोडा वेळ लागेल। हो, काही केसमध्ये असं असू शकते, पण काही केसमध्ये ही गोष्ट किंवा हा जो पॉईंट आहे तो वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या अँगलने विचार करायची गरज आहे। कधी पण म्हणजे नवीन रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा आपल्यावर पडते आपली डिलिव्हरी झाल्यानंतर, ऑब्व्हियसली आपल्या हातात बाळ येतं आणि त्याचं सगळं आपल्याला करायचं असते, पण ते सगळं करून सुद्धा जेव्हा ती बाई खूप असं वेगळं रिॲक्ट करायला लागते, म्हणजे तुम्हालाच ते आतमधून जाणवेल की नाही मी अशी नव्हती, म्हणजे मला एवढ्या लवकर माझी चिडचिड नाही व्हायची, की काहीही नवीन रिस्पॉन्सिबिलिटी आली तरी ती खूप कॉन्फिडेंटली आणि व्यवस्थितपणे मी हँडल करू शकत होती, किंवा मला आता खूप अचानक रडायला येते कोणावर, पण मी चिडचिड करते, राग काढते, जेव्हा असे सगळे तुम्हाला सिम्पटम्स दिसायला लागतील तेव्हा समजायचं की आपल्याला पोस्टपार्टम डिप्रेशन झालेलं आहे असं। तर काही घरच्या मंडळीनं सुद्धा हे समजायची गरज आहे, आणि अशा म्हणजे या पॉईंटला आपले जी सून आहे, आपली मुलगी आहे, आपली बायको आहे, तिच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे, तिला व्यवस्थित ट्रीट करायची गरज आहे। कारण काही वेळेला म्हणजे काही बायकांमध्ये हे खूप कमी डिग्रीमध्ये असते, कमी प्रमाणात असते, पण काही बायकांमध्ये त्या पिरियडमध्ये म्हणजे आपला बाळ झाल्यानंतरचा जो 2-3 महिन्याचा पिरियड आहे, सुरुवातीचा पिरियड आहे, त्याच्यामध्ये हे खूप वाढण्याची शक्यता असते, आणि अशा वेळेला काही जण खूप टोकाची भूमिका घेतात। म्हणजे इव्हन काही जर मी आता आर्टिकल्स वगैरे रीड केले, त्याच्यामध्ये काही आई जे आहेत, नवीन मॉमीज ज्या आहेत, त्या सुसाईड करतात, आपल्या बाळाला काहीतरी त्रास देतात, एवढ्या प्रमाणात सुद्धा ते वाढण्याची गरज शक्यता असते। त्याच्यामुळे ते वेळीच ट्रीट होणं खूप महत्वाचं आहे, त्याच्या अगोदर याचं अवेअरनेस होणं खूप महत्वाचं आहे। कारण खूप लोकांना माहितीच नसतं हे कशामुळे होत आहे, किंवा घरच्या आजूबाजूच्या मेंबरला पण समजत नसतं की ही अशी रिॲक्ट का करत आहे। काही वेळेला जसं मी सांगितलं तसं त्यांना असं वाटते की नवीन रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे, ती हँडल करायला वेळ लागू शकतो, पण काही वेळेला तसं नसते। काही वेळेला आपल्याला ही सुद्धा गोष्ट, ही सुद्धा बाजू समजून घेण्याची गरज असते, तर ते व्यवस्थित समजून घ्यायला हवं। आता पोस्टपार्टम डिप्रेशन काय आहे हे आपण बघितलं, आता ते कशामुळे होते ते आपण पाहणार आहोत।
दर महिन्याला आपल्याला मासिक पाळी येते, पीरियड्स येते, त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये खूप प्रकारचे हार्मोन्स चेंजेस होत असतात हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर दर महिन्याला येणाऱ्या पीरियड्समुळे आपल्या बॉडीमध्ये जे हार्मोन्स चेंजेस होत असतात त्याच्यामुळे काहींना खूप जास्त त्रास होतो, काहींना खूप बॉडी पेन करते, बेडवरून उठायचं मन नाही करत, काहींना खूप इरिटेट होते, फ्रस्ट्रेटेड होते, काहींना वॉमिटिंग होते, काहींना काही खायचं वगैरे मन नाही करत, अशा प्रकारचे त्याचे इफेक्ट दिसून येतात. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी बाई प्रेग्नेंट असते तेव्हा 9 महिने तिच्या शरीरामध्ये बदल होत असतातच, पण हार्मोन्स चेंजेस खूप प्रमाणात होत असतात आणि ज्या डिलिव्हर करते ती एक बाळ त्याच्यानंतर ते हार्मोन्स चेंजेसच्या रिॲक्शनमुळे तिचं बिहेवियर पण चेंज होते, तिच्या बिहेवियरमध्ये पण चेंज होण्याची शक्यता असते. सगळ्यात महत्वाचं कारण पोस्टपार्टम डिप्रेशनचं हे हार्मोन्स चेंजेसच आहे. हार्मोन्स चेंजेसमुळेच पोस्टपार्टम डिप्रेशन जे आहे ते जास्त प्रमाणात होत असते. दुसरं कारण म्हणजे स्ट्रेस. आता तुम्ही विचार कराल की म्हणजे मी तर एका छान गोंडसबाला जन्म दिला आहे तर मला कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस जाणवू शकतो. तर स्ट्रेस सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नवीन रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर पडते तर आपण ती व्यवस्थित पार पाडू शकू की नाही त्या गोष्टीचा. सेकंड म्हणजे आपल्याला बाळाबरोबर आणि बाळाला आपल्याबरोबर ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो. ब्रेस्ट फिडिंग करताना स्टार्टिंगला ऑब्व्हियसली बाळाला पण जड जाते, बाळाच्या पर्स्पेक्टिव्हने विचार केला तर त्यालाही लगेच जमत नाही ब्रेस्ट फीड करायला आणि आपल्याला पण लगेच जमत नाही, त्या गोष्टीचा स्ट्रेस. आणि जसं मी पहिला सांगितलं की दूध येत नाही अजून स्टार्टिंगचे 2-3 दिवस, कसं आपल्याला दूध पण येत नसते, काही आईना नसते येत दूध, तर त्याचा स्ट्रेस, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्याचं स्ट्रेस जाणू शकते आपल्याला. तर स्ट्रेसमुळे सुद्धा पोस्टपार्टम डिप्रेशन होऊ शकते. तिसरी गोष्ट आणि ही खूप कमी प्रमाणात आढळलेली आहे की जर तुमची पहिली डिप्रेशनची काही हिस्ट्री असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला पोस्टपार्टम डिप्रेशन होऊ शकते, पण ह्याचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे खूप कमी लेडीजमध्ये असं आढळून आलं आहे की पहिली काहीतरी मेडिकल हिस्ट्री आहे डिप्रेशनची आणि त्याच्यामुळे त्यांना पोस्टपार्टम डिप्रेशन झालं आहे. आता इथे मी तुम्हाला 7 इम्पॉर्टंट टिप्स देणार आहेत. पोस्टपार्टम डिप्रेशन आहे त्याच्यातून आपण कसं रिकवर होऊ शकतो किंवा ते कसं टॅकल करू शकतो. तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची टीप म्हणजे स्टॉप सफरिंग इन सायलेन्स. शांततेत राहून स्वतःला त्रास करून घेणं टाळा. कीप कम्युनिकेटिंग विथ समवन, मे बी युअर पार्टनर, युअर मदर, कोणीही तुमच्या जवळची व्यक्ती, त्याच्याबरोबर नेहमी बोलत राहा, नेहमी सगळं शेअर करत राहा. शांततेत राहून मनात तेच विचार आणून तुम्ही स्वतःला त्रास करून घेत आहात हे लक्षात ठेवा. नवीन झालेले जे बाळ आहे जेवढी त्याची तुम्हाला गरज आहे तेवढीच तुमची पण त्याला गरज आहे. आणि मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य जर तुमचं चांगलं राहिलं तरच तुम्ही तुमच्या बाळाची उत्तम प्रकारे काळजी घेऊ शकता. म्हणून नेहमी शांततेत राहून त्याच गोष्टींचा विचार करून, म्हणजे तुम्हाला काहीही वाटत असेल, कोणत्याही गोष्टी तुमच्या मनात येत असतील, तुम्हाला उदास वाटते आहे, तुम्हाला विनाकारण रडू येत आहे, तुमचं शरीर ऑब्व्हियसली डिलिव्हर नंतर आपलं शरीर खूप थकलेलं असते आणि ते रिकवर व्हायला 40 दिवसाचा कालावधी लागतो, तेवढा वेळ आपल्याला द्यायलाच हवं. शरीर थकलेलं आहे, वीक झालेलं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काही पण फील होत असेल ते तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर ज्याच्यावर तुम्ही सगळं शेअर करता त्यांच्याबरोबर बोलत राहा. त्याच्याने तुमचं मन हलकं होईल, मनातून सगळ्या निगेटिव्ह गोष्टी निघायला मदत होतील, त्याच्यामुळे तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल. म्हणून नेहमी शांततेत राहून सगळ्या गोष्टींचा विचार करणं, मनातल्या मनात ठेवणं टाळा. गोष्टी, ज्या पण गोष्टी आपल्याला मनात, ज्या पण निगेटिव्ह गोष्टी येतील त्या मनातून बाहेर काढा. तुम्हाला रडायला येत आहे तर तुम्ही रडा, रडून मोकळे व्हा, तुम्हाला हलकं वाटेल. तुम्हाला कोणत्या गोष्टीचं गिल्ट वाटत आहे, तुम्हाला उदास वाटत आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे, बाळाच्या बाबतीत काही टेन्शन आहे, काही डाऊट आहे तर बोला. जर घरच्यांबरोबर बोलून, तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर बोलून तुमचा प्रॉब्लेम, तुमचे डाऊट सॉल्व्ह होत नसतील तर ॲट द एंड तुम्ही डॉक्टरांकडे जा, क्वालिफाईड प्रोफेशनलकडून तुम्ही ॲडवाईस घ्या योग्य तो, तुम्हाला छान वाटेल. पण शांततेत राहून सगळ्या मनातल्या मनात तुमचे विचार ठेवून की मला हे उगाच होत आहे, म्हणजे स्वतःला ब्लेम करणं टाळा. स्टॉप ब्लेमिंग युअर सेल्फ की मला उगाच होत आहे, मला असं नाही व्हायला पाहिजे, असं का होत आहे वगैरे असं जरी वाटत असेल तरी कोणाबरोबर बोला. म्हणजे तुम्हाला जिकडे जेव्हा गायडन्सची गरज आहे किंवा ज्या पॉईंटला समोरच्या व्यक्तीला असं वाटेल तुमचं बोलणं ऐकून की नाही, म्हणजे आता जास्त प्रमाणात हिचं होत आहे, तर त्या पॉईंटला ज्या गायडन्सची गरज असते, ज्या सपोर्टची गरज असते, त्या ती व्यक्ती तुम्हाला योग्य तो सल्ला देऊ शकते. नाही जर त्याच्यानेही तुमचं मन म्हणजे शांत नाही झालं, तुम्हाला चांगलं नसेल वाटत, तर मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की. दुसरी गोष्ट म्हणजे बाळ झाल्यानंतर आपली जबाबदारी तर वाढलेलीच असते आणि पहिले 2-3 महिने तरी आपल्याला त्याच्याबरोबर ऍडजस्ट व्हायला जातात, पण ह्या सगळ्या कालावधीमध्ये बाळ जन्माला आल्यानंतरचे ऑब्व्हियसली 1-2 महिने खूप नाजूक असतात, पण जन्माला आल्यापासून ते 1 वर्षाचं होईपर्यंत किंवा पुढे पण स्वतःसाठी क्रिएट टाईम फॉर युअरसेल्फ, स्वतःसाठी वेळ काढायचा, भले ती
अर्धा तास असू दे, एक तास असू दे, दोन तास असू दे, पण स्वतःसाठी वेळ काढा. तुमच्या पार्टनरची हेल्प घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या आईची किंवा घरात कोणीही व्यक्ती असेल त्याच्याजवळ 12 थोडा वेळ द्या आणि तुम्ही रिलॅक्स व्हा. स्वतः तुम्हाला काहीही स्वतःला छंद असेल तुमचा काहीही तो तुम्ही या 2 तासात जोपासू शकता. किंवा या 2 तासात तुम्हाला झोपेची आवश्यकता आहे, तुमची झोपत नसेल, तुम्ही झोप घ्या. तुम्हाला पेंटिंग आवडते, पेंटिंग काढा. तुम्हाला बेस्ट म्हणजे ह्या सगळ्या तर छंद तुम्ही जोपासाच, पण मी तुम्हाला इथे अजून एक ऍडवाइस अशी देईन की सकाळी मॉर्निंगला आणि इव्हनिंगला 2 टाइम ऍटलीस्ट 15 ते 20 मिनिटं तुम्ही फ्रेश एअर घ्या, बाहेर जाऊन सनलाईट घ्या. याचाच अर्थ असा की तुम्ही तुमच्या बाळाला सुद्धा स्ट्रॉलरमध्ये बाहेर घेऊन जाऊ शकता, थोडीशी वॉक घ्या घरातल्या घरात. आता ऑब्व्हियसली कोरोनाचा टाइम चालू आहे तर आपण बाहेर नाही जाऊ शकत. घराच्या बाहेर बिल्डिंगमध्ये राहत असाल तर खाली मास्क वगैरे लावून व्यवस्थित प्रिकॉशन घेऊन थोडीशी बाहेरची मोकळी हवा घ्या. त्याच्यामुळे काय होईल, आपल्या शरीरामध्ये पण ती मोकळी हवा बोला, सूर्यप्रकाश बोला, त्याच्यामुळे आपली बॉडी पण छान रिॲक्ट करायला लागते आणि आपल्याला पण फ्रेश वाटते. आणि छंद जोपासायला जे मी तुम्हाला सांगितलेत, म्हणजे बाळाला तुम्ही दुसऱ्या कोणाकडे द्या, तुमच्या पार्टनरकडे वगैरे, किंवा कोणतरी केअरटेकर घरात ठेवा, त्याच्यामुळे काय होईल तुम्ही थोडंसं रिलॅक्स व्हाल. कारण 24 तास आपण त्या बाळाच्या भोवती असतो, आपल्या मनात अख्खादा सेसेस विचार येत असतात, मन अस्वस्थ, हैराण होणे, उदास होणे, मग कुठेतरी मी खूप अडकली गेली आहे असं वाटणे, या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामुळे 1 तास किंवा 2 तास तुम्ही स्वतःसाठी जो मोकळा वेळ काढाल, त्याच्यामुळे जसं मी तुम्हाला सांगितलं, काहीही तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा, त्याच्यामुळे तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल, हलकं वाटेल आणि त्या सगळ्या विचारांपासून थोडा वेळ तुम्ही वंचित राहाल आणि तुम्हाला छान मोकळं वाटेल. तिसरी गोष्ट म्हणजे मेंटेन हेल्दी डाईट. तुमच्या आता डाएट मी ह्याच्यासाठी सांगितलं की जेवढं तुम्ही चांगलं खाल पियाल त्या वेळेमध्ये ते तुमच्या शरीराला उत्तम बनवण्यासाठी खूप मदत करेल. ह्याच्यामध्ये तुम्ही 2 गोष्टीचा समावेश करू शकता. कोकोनट वॉटर, नारळ पाणी भरपूर प्रमाणात पिया, त्याच्यामुळे खूप फ्रेश वाटते. आणि डार्क चॉकलेट्स, डार्क चॉकलेट्स खाल्ल्यामुळे खूप रिलॅक्स असं वाटते, मन तुमचं शांत राहील. म्हणून डार्क चॉकलेट आणि कोकोनट वॉटर या 2 गोष्टींचा समावेश तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्कीच करा. बाकी तुम्हाला जे डाएट प्रॉपर फॉलो करायचं आहे तुमच्या बॉडी स्ट्रक्चरनुसार तुमच्या गायनाकोलॉजिस्टकडनं लिहून घ्या आणि ते व्यवस्थित फॉलो करा. व्यवस्थित जास्तीत जास्त व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आयर्नवाले पदार्थ खा, सुकामेवा खा, जसं मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, त्या सगळ्या व्यवस्थित छान प्रकारे डाएट करा आणि तुमचं शरीर उत्तम बनवा. ह्याच्यामुळे तुम्हाला पण दूध व्यवस्थित येईल, बाळाला पण जे जरुरी आहेत पोषक तत्व, न्यूट्रिशन, ते सुद्धा त्याला मिळत राहील आणि तुमच्या शरीराला तुम्ही चांगल्या गोष्टी खाल्ल्याने तुमचं शरीर पण ऑटोमॅटिक सुदृढ राहील. त्यानंतर जर पॉसिबल असेल तर ऍटलीस्ट 6 ते 15 मिनिटं दिवसातून योगा करा. योगा आणि मेडिटेशन जे लोक प्रॅक्टिस करतात त्यांच्याबरोबर तुम्ही कन्सल्ट करू शकता. आजकाल तर सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे, काउन्सिलिंग वगैरे, त्यांच्यावर कन्सल्ट करू शकता. योगा आणि मेडिटेशन करून तुमचं मन खूप शांत राहील, पॉझिटिव्ह वाईब्स, पॉझिटिव्ह एनर्जी यायला खूप मदत होते. मनामध्ये जो गोंधळ चालू असतो विचारांचा, ते कुठेतरी स्टॉप व्हायला मदत होते. मनामध्ये निगेटिव्ह विचार येत नाही, मन खूप शांत राहते. बॉडी कसं करायचं, काय करायचं, डिलिव्हरीनंतर कोणत्या योगा करायच्या, कसं मेडिटेशन करायचं, हे सगळं तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला छान वाटेल, रिलॅक्स वाटेल. कुठेतरी जे डिप्रेशनचं स्टेज आहे ते योगा आणि मेडिटेशनमुळे कंट्रोल व्हायला किंवा पूर्णपणे बंद व्हायला खूप मदत होईल. त्याच्यामुळे तुम्ही योगा आणि मेडिटेशन नक्की करा. त्याच्यानंतर टॉक विथ अदर मॉम्स, दुसऱ्या आई आहेत त्यांच्याबरोबर तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. किंवा जे अनुभवी व्यक्ती आहेत, जसं मी आधी पण सांगितलं, कीप कम्युनिकेटिंग विथ समवन. अनुभवी व्यक्तींबरोबर बोललेलं नेहमी उत्तमच. तुम्हालाही कुठेतरी असं जाणवेल की, तुम्हाला जाणवेल नाही, तुम्हाला नक्कीच असं माहिती पडेल की आपण हे पहिला नाही आहोत. म्हणजे आपल्याला हे सगळी जबाबदारी पडली आणि आपल्याला हे सगळं हँडल करायचं, तर आपण ही पहिली व्यक्ती अशी नाही आहोत. बोलल्यामुळे काय होते, त्यांच्याकडनं पण आपल्याला समजते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला देते, तुमचा बाळ झोपतच नाही किंवा जास्त दूध पित नाही आहे किंवा तुम्हाला समजत नाही आहे पोट भरलंय की नाही, आणि हे जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबरोबर बोलाल तर ती तुम्हाला सांगेल की नाही असं होते, काही बाळ झोपत नाही रात्री, नाही माझ्या पण मुलाबरोबर असं झालेलं, त्याच्यानंतर माझा पण मुलगा असंच करतो. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटेल, तुम्हाला असं नाही वाटणार की अरे माझ्याच बरोबर असं का होत आहे. म्हणजे एक बोलतात ना की तोच विचार करत राहिला आणि सुद्धा माणूस डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. म्हणून नेहमी अनुभवी व्यक्तींबरोबर बोला किंवा दुसऱ्या आईबरोबर बोलत राहा, त्याच्यामुळे तुम्हाला समजेल काय होते, काही नाही होत, किंवा तुमच्या बरोबरच फक्त असं होते आहे की त्यांच्याबरोबर सुद्धा होते. आणि लास्ट थिंग, कन्सल्ट विथ डॉक्टर. या सगळ्या गोष्टी करून पण, म्हणजे चांगलं हेल्दी डाएट मेंटेन करून, एक्सरसाइज करून, योगा करून, बाहेर वॉकला जाऊन, अनुभवी व्यक्तींबरोबर बोलून, तुमच्या पार्टनरचा सपोर्ट घेऊन किंवा कोणाचा सपोर्ट घेऊन बाळाला सांभाळायला, स्वतःबरोबर टाइम स्पेंड करून सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की नाही, म्हणजे मला ट्रीट व्यवस्थित ट्रीट करायचीच गरज आहे,
तर तुम्ही डॉक्टरांबरोबर नक्की कन्सल्ट करा, गायनाकोलॉजिस्ट बरोबर अपॉइंटमेंट बुक करा आणि त्यांना सगळं सर्व्हिसेस सांगा की मला असं असं वाटते आहे, रडायला येते, उदास वाटते, मन अस्वस्थ आहे, हैराण वाटते, मनात खूप निगेटिव्ह विचार येतात, त्या तुम्हाला नक्की सल्ला देतील. त्या तुम्हाला सांगतील की हे कोणत्या म्हणजे नक्की हार्मोन्स चेंजेसमुळे होते आहे, किंवा तुमच्या शरीरात कोणत्या अन्न पदार्थाची कोणत्या घटकाची कमी आहे त्याच्यामुळे होते आहे, किंवा काहीतरी वेगळं कारण आहे. ते तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील आणि त्याप्रमाणे मग तुम्ही ते सांगतील तसं फॉलो. आता अशाच्या दुसऱ्या व्यक्ती जे माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना माझी स्पेशल रिक्वेस्ट अशी आहे की तुमच्या घरामध्ये कोणतीही अशी व्यक्ती असेल तर तिला तुम्ही सपोर्ट करा. तिला आता मानसिक आधाराची गरज आहे. जर तुम्ही तिला आता मानसिक आधार दिला तर 2-3 महिन्यामध्ये ती रिकव्हर होऊ शकते आणि ती त्या बाळाची उत्तम आई होऊ शकते. आता तुम्ही तिला आधार कसा द्याल? मानसिक आधार म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला तिच्यावर बोलायचं आहे, तिच्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचं आणि तिला योग्य प्रकारे ट्रीट करायचं, योग्य तो सल्ला द्यायचा आहे. तुम्हाला समजत नसेल की काय आहे तर तुम्ही अनुभवी व्यक्तींबरोबर बोला किंवा तिला वेळेतच डॉक्टरांकडे घेऊन जा. त्याचप्रमाणे घरातल्या कामांमध्ये तिला मदत करा, त्याच्यामुळे तिला थोडंसं हलकं वाटेल, सगळी जबाबदारी तिच्यावर आली आहे असं नाही वाटणार. पोस्टमार्टम डिप्रेशन हे जास्त करून अशा स्त्रियांमध्ये आढळून येते ज्या एकट्या राहतात, म्हणजे नवरा आणि बायको दोघं जण राहतात. पहिला जेव्हा एकत्र कुटुंब पद्धत होती तेव्हा कसं बाळाला सांभाळणारे कोण ना कोण असायचे आणि त्या स्त्रीला गाईड करणारे सुद्धा कोण ना कोण असायचे, म्हणून तेव्हा हे जास्त प्रमाणात आढळून यायचं नाही. पण आजकाल पोस्टमार्टम डिप्रेशन हे खूप जास्त प्रमाणात आढळून येते कारण नवरा बायको फक्त दोघं जण राहतात, त्याच्यामुळे ते कसं हँडल करायचं काय करायचं म्हणजे काहीच माहिती नसते आणि त्याच्यामुळे ते डिप्रेशन येते, मग खूप त्रास होतो. आता ह्यापुढे स्पेशली नवरे मंडळींना मी सांगते जे माझी व्हिडिओ बघत आहेत की तुमची बायको जेव्हा एका गोंडस बाळाला जन्म देते त्याच्यानंतर तुमचीही जबाबदारी तेवढीच वाढलेली असते. प्रत्येक कामात तिला मदत करा. आई आहे म्हणून सगळं कर्तव्य तिचंच आहे करण्याचं नाही, असं नाही आहे. काही पण जबाबदारी आहे ती दोघांनी केली तर तिचा पण त्रास कमी होईल. तिच्या मनात काय आहे ते जाणून घ्या, तिचं मन शांत करा. अशा वेळेला तिला एकटं नका पाडू की अशी का रिॲक्ट करते आहे, संताप करते, उगाच रडते आहे, मला ब्लेम करते, माझ्यावर राग करते. तुम्ही तिच्या हक्काच्या व्यक्ती आहात म्हणून ती तुमच्यासमोर बोलते आहे, तुमच्यावर राग व्यक्त करताय, तर तुम्ही तिला समजून घ्या. घर कामात तिला मदत करा. बाळाला डायपर बदलायचं आहे, बाळाची शी सू साफ करायची आहे, बाळाचे कपडे बदलायचे आहेत, अशी छोटी मोठी कामं तुम्ही तर करू शकता. ब्रेस्ट फिडिंग आहे, बाळ झोपवायचं काम तर आई करतेच, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातही तुम्ही तिला मदत करू शकता. ह्याच्यामुळे तिचा तणाव खूप कमी होईल, तिला मदत होईल, तिला तुमचा सपोर्ट मिळेल, तिचं आरोग्य उत्तम राहील आणि ती तुमच्या बाळाची उत्तम आई होईल. म्हणून अशा वेळेला तिला इग्नोर करू नका, तिला अवॉइड करू नका, तिला प्रेमाने समजून घ्या, प्रेमाने समजवा आणि जर गरज असेल तर योग्य वेळी डॉक्टरांकडून ट्रीटमेंट करून घ्या. हा व्हिडिओ खूप जणांसाठी रिलेटेबल असा आहे कारण मी पण असा अनुभव घेतलेला आहे. माझा पण जेव्हा रिद्धांचा जन्म झाला, माझं बाळ झालं, त्या पहिले स्टार्टिंगचे 1-2 महिने आहे ते माझी खूप चिडचिड व्हायची, विनाकारण रडायची, अस्वस्थ वाटायचं. पण फॉर्च्युनेटली माझ्याजवळ अशा व्यक्ती होत्या, म्हणजे स्वप्नील माझे मिस्टर म्हणा, त्यांचा खूप सपोर्ट होता, त्यांनी मला खूप समजून घेतलं. त्याच्यानंतर माझी आई, माझ्या सासू, माझ्या नंद, त्या सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं, खूप समजून घेतलं आणि म्हणून म्हणजे लगेच 2-3 आठवड्यात मी रिकव्हर झाली. रिकव्हर झाली म्हणजे मी त्या आजारात नव्हती गेली, पण म्हणजे बोलतात ना त्याची सुरुवात झाली असं मला आता वाटायला लागले कुठेतरी की मला पण असं झालेलं का, म्हणजे मी रडायची, लिटरली मी रडायची, म्हणजे मला असं वाटतं. आणि मी खूप जास्त ओव्हर पॉझिटिव्ह झालेली माझ्या बाळाच्या बाबतीत, म्हणजे कोणीही त्याला घेतलं तर त्याची व्यवस्थित काळजी घेईल ना, तो काही त्रास नाही ना देणार, काही मी काही करताना माझ्या बाळा त्रास नाही ना होणार असं कुठेतरी मला पण वाटायचं. पण सुदैवाने सगळं छान व्यवस्थित झालं, रिदान पण आता उत्तम आहे, मी सुद्धा उत्तम आहे, सगळं व्यवस्थित झालं. तर तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या, नवरे मंडळींनी, घरचे मंडळी जे माझे व्हिडिओ बघत असतील त्या व्यक्तीची व्यवस्थित उत्तम प्रकारे काळजी घ्या. हे बोलून माझा व्हिडिओ इथेच थांबवते. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.